वीरांगना राणी अवंतीबाई लोधिके बलिदान दिन के अवसर पर अवंतीबाई सामाजिक संस्था काटोल नरखेड़ की ओर से महारैली का आयोजन 20 मार्च को किया गया था। रैली का आरंभ कृषि उत्पन्न बाजार समिति काटोल शहर से प्रारंभ होकर पारणसिंगा में रैली का समापन हुआ। इस रैली में उपस्थित जन समुदाय को संस्था के अध्यक्ष सुभाष नरुलिया ने समाज को संगठित होकर काम करने की बात कही। समाजाचा नेतृत्व करासाठी एवढा रात्रंदिवस मेहनत करून लोक म्हणतात का असं त्याचा काहीतरी उद्देश का वा त्याचा भला असं काहीतरी त्याला साध्य करायचं असं। अरे ह्या लोकांपासून मला काय साध्य मिळणार आहे? हे तर माझ्याच उलटं नुकसान होऊन राहिलं। मी लाखोनं पैसे लावून राहिलो, कुठं मूर्ती बसून राहिलो, कुठं हे मी काही देवाचा भक्त नाही आणि मी देवाची पूजाही नाही करत, मला करताही नाही आहे। मी या लोकांसाठी एकत्रीकरण कसं होईल त्याच्यासाठी मी मूर्ती बसवतो, त्याच्यासाठी मी पूजापाठ करतो। मला ते टीका कसा लावायचा ती मला माहिती नाही, पण मी या लोकांसाठी मी पूजाही करून राहिलो, सर्व करून आलं। काहून की समाज एकजूट आले पाहिजे याच्यासाठी मी मूर्ती बसून राहिलो, तर काही करून आलं। आता हे सर्व पागलच लोक करू शकतात जे आता घाटावर मूर्ती, पहिली मी मायवाडीच्या घाटावर शंकरजीची मूर्ती स्थापना केली। माझे गावचे लोक म्हणत होते या साला पागल माणूस आहे का, या घाटावर मूर्ती बसून राहिला, लोक घाटावर मय्यत पेटवते, अरे हा मूर्ती लावून राहिला का पागल आहे का? पर जेव्हा ते मूर्ती बसली आणि त्यांना जे कळलं मग तिथं ते पूजेले जाणं सुरू केलं, अर तेव्हा ते भजन कीर्तन ते करत राहिले, पूजापाठ करत राहिले, बाया माणसं सर घाटावर जायला लागले, तेव्हा कळलं का साला हे पागल नाही आपण म्हणणारे पागल आहे, तेव्हा त्यांना कळलं।